मंडळी, फार हावरटपणा करणं चांगलं नाही हो, आणि एकट्यानं सगळं खाणं तर फारच वाईट. एका राजाची हावरटपणामुळं काय फजिती झाली होती माहीत आहे ना? नाही माहीत? ऐका तर. एक होता राजा, स्वभावानं खूपच चांगला होता तो. सगळ्या प्रजेचा खूप खूप आवडता होता. फक्त त्याची एकच गोष्ट कुणाला आवडत नसे. खायची वस्तू दिसली ना की राजा सगळ्यांना विसरून जायचा, एकटाच आपला सर्व पदार्थ फस्त करायचा. एवढी एकच गोष्ट, हावरटपणा, तो जर सोडला ना तर बाकी सगळ्या बाबतीत राजा सर्वांचा लाडका होता. एकदा राजानं शिकारीला जायचं ठरवलं. सर्व तयारी झाली. बरोबर शिपाई घेऊन राजा शिकारीसाठी निघाला. सर्वजण जंगलात जाऊन पोहोचले. इतक्यात राजाला एक हरण दिसलं. त्याची शिकार करावी म्हणून राजा त्याचा पाठलाग करू लागला. हरण अतिशय चपळ होतं. ते भरधाव पळत होतं. राजा घोड्यावर बसून त्याचा पाठलाग करीत होता. राजाच्या मागे त्याचे दोन शिपाई सुद्धा घोड्यावरून दौडत होते. बाकी सगळी मंडळी मागच राहिली. राजा आणि दोन शिपाई हरणाच्या मागे जंगलात खूप आत 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 गेले. हरणानं राजाला हूल दिली आणि ते जंगलात दिसेनासं झालं. राजा अगदी खूप दमला होता. त्याला तहान लागली होती, भूक लागली होती, पण जंगलात ते इतक्या लांबवर आले होते की परत जायला त्यांना रस्ताच सापडेना. राजेसाहेब, आपण या झाडाखाली बसून विश्रांती घ्यावी. आम्ही काही खायला प्यायला मिळतं का ते पाहतो. मग शिपाई गेले. त्यांना शोधता शोधता एका झाडावर लाल लाल रंगाची मधुर रसाळ अशी फळं दिसली. जवळच एक स्वच्छ पाण्याचा झरा वाहत होता. शिपायांनी काय केलं, मोठमोठ्या पानांचे द्रोण तयार केले. एका द्रोणात भरपूर फळं घेतली, दुसऱ्या द्रोणात पाणी घेतलं आणि ते राजाजवळ आले. राजानं द्रोण भस्कन ओढून घेतले आणि भरा 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 फळं खाऊ लागला. शिपाई बिचारे नुसतेच पाहत होते. अहो, त्यांना सुद्धा खूप भूक लागली होती ना. पण करणार काय, राजानं सगळी फळं संपवली. सगळं पाणी आपला घटा घटा प्याला आणि म्हणाला, आता चला. शिपाई बिचारे तसेच उपाशीपोटी रस्ता शोधत शोधत राजाच्या बरोबर सगळ्या मंडळींमध्ये जाऊन पोहोचले. सर्वजण राजवाड्यात परत आले. रात्री राजाला अगदी शांत झोप लागली. सकाळी राजा जागा झाला. आळोखे पिळोखे देत उठून बसला. तोच त्याच्या खांद्यावर काहीतरी हुळहुळलं. राजानं हातानं चाचपून पाहिलं आणि तो दचकलाच. तसाच तो आरशासमोर उभा राहिला. आणि काय सांगू, अहो खरंच त्याचे कान किती लांब झाले होते. राजाला खूपच लाज वाटू लागली. आता लोकांसमोर कसं जायचं. मग राजानं काय केलं, राजानं स्वतःला महालातच कोंडून घेतलं. त्याचं जेवण खाण सगळं काही महालातच होऊ लागलं. राजा कुणाला सुद्धा महालात घेईना. असेच आणखी 10-15 दिवस गेले. राजाची दाढी वाढली. त्याला काही चैन पडेना. शेवटी त्यानं न्हाव्याला महालात बोलावलं. न्हावी आला आणि राजाला पाहून त्याला हसूच कोसळलं. पण राजा त्याच्यावर रागावला. तो म्हणाला, ए चोप, हसतोस कशाला, खबरदार हसलास तर. आणि हे बघ, बाहेर कोणाला ही गोष्ट सांगितलीस तर तलवारीनं मान उडवीन तुझी. नाही. नावी बिचारा जीवाच्या भीतीनं गप्प राहिला. आता तो रोज येऊन राजाची दाढी करायचा. त्याला समजलेली गंमत कोणाला तरी सांगाविषयी त्याला वाटत होती. पण सांगणार कोणाला, उगीच फुकट मरायचं का.
न्हाव्याला अजिबात राहावेना. तेव्हा त्यानं काय केलं, तो रानात गेला, त्याने एक खड्डा खणला आणि त्यात तोंड खुपसून जोरात ओरडला, राजाचे कान सुपा एवढे, राजाचे कान सुपा एवढे. असं 8-10 दिवस रोज तो न्हावी त्या खड्ड्यात ओरडला आणि मग त्याचं समाधान झालं. इकडे त्या खड्ड्यात एक झाड रुजलं आणि भराभर वाढायला लागलं. थोड्याच दिवसात ते मोठं झालं. एका लाकूडतोड्यानं ते झाड तोडलं आणि त्याचे ओंडके करून विकायला आणले. एका कारागिरानं ते ओंडके विकत घेतले आणि त्याची एक सुंदर पेटी, एक तबला आणि एक सतार बनवली. सगळे लोक ते पाहून खुश होत होते, पण त्यांची किंमत मात्र खूप होती. शेवटी एक गाणारा माणूस तिथं आला. त्यानं ती पेटी, तो तबला आणि ती सतार विकत घेतली आणि तो वाजवून पाहू लागला. तर काय, पेटीतून सारे ग म प ध नी सा याच्याऐवजी राजाचे कान सुपा एवढे असे शब्द आले. तबला वाजवला तर धा धिन धिन धा ता तिन तिन धा याच्याऐवजी राजाचे कान सुप्पा एवढे, राजाचे कान सुप्पा एवढे असे बोल उमटले. अहो, सतार सुद्धा दिडदा दिडदाच्या ऐवजी राजाचे कान सुपा एवढे असं बोलू लागली आणि राजाचं गुपित फुटलं. आता लपून बसण्यात अर्थच नव्हता. शेवटी प्रधानानं राजवैद्यांना बोलावलं. वैद्यांनी राजाला तपासलं आणि विचारलं, राजेसाहेब, तुम्ही एखादी वस्तू, एखादा पदार्थ एकट्यानं खाल्ला होतात का? राजानं हो सांगितलं. पण आता उपाय काय? तेव्हा वैद्यांनी सांगितलं, शिपायांना पाठवून त्या झाडाची टोपली भर फळं आणा, मग सगळ्यांना फळं वाटा आणि उरलंच तर तुम्ही खा. काय करणार, राजानं वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे फळं आणली, सर्वांना वाटली. शेवटी एकच फळ उरलं, ते स्वतः खाल्लं. अहो, त्याबरोबर काय आश्चर्य, राजाचे कान लहान होत 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 पुन्हा आपले पहिल्यासारखे झाले. सर्वांना खूप आनंद झाला. राजा तेव्हापासून सगळ्यांना दिल्यानंतरच स्वतः खाऊ लागला आणि आता राजा पहिल्यापेक्षा सगळ्यांचा जास्त आवडता झाला. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venuskidsworld.